नमस्कार, मी सुनीता बुरकुल, कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। हिवाळा चालू आहे ना, हिवाळ्यामध्ये खूप साऱ्या भाज्या येतात, हिरव्या भाजीपाला जास्त तर येतो, मग याच्यामध्ये सरसों का साग खूप येतो बाजारामध्ये। मग आपण आज पंजाबी स्टाईलचे सरसों का साग आणि मक्याची रोटी बनवणार आहोत। चला मग त्याची रेसिपी बघू आपण। हे बघा, इथं आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्याला उकळी आली आहे। त्याच्यामध्ये आपण थोडं मीठ घालू। भाजी अशा पद्धतीची असते, ती त्याचे असे पानं येत नाही, असे खुडून घ्यायचे आणि मग ते बारीक चिरून घ्यायची। हे बघा, अशी चिरून घ्यायची आणि स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची। आता ही आपण अशी शिजवून घेऊ। ही पहिले आपण स्वच्छ मस्त 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची। ही बघा आपली भाजी शिजून झालेली मस्त। मी ती घोटून पण घेतली आहे, रवीने घोटून घेतली मी ती। इथे मी अद्रक घेतलेला आहे, 1 इंच अद्रक आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 5 ते 6 लसूण। हे आपल्याला कांडून घ्यायचंय, आपल्याला हे जास्त बारीक नाही करायचंय। हे बघा आपले हे कांडून झालेले आहे। आता याच्यात टाकायचं आपल्याला याच्यामध्ये हे मक्याचं पीठ टाकायचंय, पण आता आपल्याला पहिले गॅस बंद करून घ्यायचाय, मग हे पीठ टाकायचंय त्याच्यामध्ये। गॅस बंद केला आहे मी। इथे मी 1 ते 2 चमचा 1 ते 1.5 चमचा पीठ टाकते आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तर तुम्हाला जर वाटलं हे पीठ टाकल्यावर घट्ट झालंय, थोडस पाणी गरम पाणी करून टाकायचं। थोडं गरम पाणी करायचं, मिक्स करून हे बघा आपलं भाजी अशी तयार होणार आहे। आता याला आपण फोडणी देऊ। इथे मी 2 चमचे तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता आपण अद्रक लसूण टाकणार आहोत। कापून घेतलेलं आहे मी हे बारीक आणि एक कांदा कापून घेतलेला आहे। आता हा कांदा चांगला लाल होऊ द्यायचा। आता ही जी भाजी बनवली ना आपण, ही याच्यात टाकून देऊ फोडणीमध्ये। मी आता याच्यामध्ये मीठ नाही टाकणार आहे, कारण उकडायच्या टायमाला मी याच्यात मीठ टाकलं होतं। तुम्ही उकडताना जर कमी मीठ टाकत असाल तर मग फोडणी दिल्यावर थोडस मीठ टाका, मग चवीनुसार तुमच्या पहिले चेक करून घ्या तुम्ही। मी इथे मक्याचं पीठ घेतलेलं 1 वाटी। आता अजवाईने त्यास हातावर चोळून घ्यायचं आणि मीठ टाकायचं थोडस। हे जे पीठ आहे हे आपल्याला थोडं कोमट पाण्यातच भिजवायचं आहे, गरम पाणी जास्त करायचं नाही, कोमट पाण्यात भिजवायचं। हे बघा असं थोडं थोडं पाणी टाकून हे घट्ट असं मळून घ्यायचंय आपल्याला।
हे बघा तुम्ही बघू शकता तुमका असं पीठ मळतीये। हे जो आपला हा जो भाग आहे ना याच्याने दाबून असं दाबून दाबून करायचं असं दाबून दाबून असं पीठ मळायचं। हे तुम्ही जेवढा असं पीठ मळाल तेवढं छान ना तुमची रोटी येईल। हे बघा मी तुम्हाला इथे दोन प्रकारच्या रोट्या करून दाखवते। हे जी आहे ही आपल्या गावाकडची पद्धत आहे। हे बघा असं घ्यायचं। हे ज्या आहेत या रोट्या थोड्या जाडच असतात। हे बघा पाण्याचा हात लावायचा आणि असे थापत जायचं। हे बघा तुम्ही बघू शकतात आपल्या या रोटीला अजिबात भेगा वगैरे काहीच आलेल्या नाहीये। बघा मस्त आलेल्या आहे। ते आपण मग आपली एक साइड अशी भाजून झाली आहे। आता ही दुसरी साइड भाजून घेऊ। हे बघा अशी भाजून घ्यायची मग पलटे पलटे करून अशी भाजून घ्यायची मस्त पैकी। आता ही आपली दुसरी पद्धत मी करून दाखवते तुम्हाला। बघा अशा हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायच्या अशा। हे ज्या भेगा आहेत ना ह्या कॉमन आहेत कारण हे आपलं मक्याचं पीठ आहे ना त्याच्यामुळे ते येतातच काही नाही ते कॉमन असत। हे बघा काही आपले खाली टाकून घेते। हे बघा आपल्या रोट्या तयार झाल्या आहेत। असं त्याला तूप लावून घ्यायचं। मस्त छान अशा रोट्या झाल्यात आपल्याला। तुम्ही जर पहिल्यांदा जर करत असाल ना तर तुम्हाला जर पहिल्यांदा नाही जमल्या ना काय करायचं याच्यामध्ये ना थोडस गव्हाचं पीठ ऍड करायचं आणि मग लाटायचं। त्या छान येतात तेव्हा तेव्हा पण बघ। हे बघा आपली भाजी तयार आहे। बघा आपल्या इथं सरसोत्या साग आणि मक्याची रोटी तयार झालेली आहे। बनवायला अतिशय सोपी आहे। मी ज्या ट्रिक आणि काही तुम्हाला हे सांगितलंय ट्रिक्स त्या नक्की फॉलो करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मग तुमचा हे जो साग आहे आणि मक्याची रोटी आहे ती तुमची खराब नाही होणार आणि बिघडणार पण नाही। तर माझ्या अशाच नवनवीन आणि चटपटीत रेसिपींसाठी कुकिंग विथ सुनीता गुरकुला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। लवकरच भेटू आपण पुढच्या रेसिपीला। तोपर्यंत नमस्कार।